मानव सेवा ही ईश्वर सेवा है, इसको मजबूत किया जनहित कल्याण संगठन तथा क्रांति युवा संगठन की टीम ने। सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि दिलदार शेख द्वारा दी गई जानकारी के मुताबिक ग्रामीण रुग्णालय मारेगांव में एक महिला प्रसूति के लिए गई थी, मगर उसके बाद आधार कार्ड न होने से उसे रुग्णालय से वापस कर दिया गया और अंत में उसकी मदद के लिए एक फरिश्ते का रूप लेकर जनहित कल्याण संगठन तथा क्रांति युवा संगठन की टीम सामने आई और दर्द से करा रही महिला को लोडा हॉस्पिटल में तत्काल भर्ती किया गया, जहाँ पर उसने एक स्वस्थ बालक को जन्म दिया और अब माता और बालक दोनों सकुशल है। और इस प्रकार जनहित तथा क्रांति संगठन की वजह से आधार कार्ड के बिना उस महिला को आधार मिला। शहर के अंबेडकर चौक परिसर में एक परिवार लोहे की वस्तु तैयार करने का व्यवसाय रास्ते पर अनेक दिनों से कर रहा था। इसी दरमियान अर्चना तोलंके नामक एक गर्भवती महिला प्रसूति की वेदना से करा रही थी और उसके परिवार के सदस्यों ने उसे तुरंत ग्रामीण रुग्णालय में लेकर गए, मगर उसके बाद आधार कार्ड न होने की वजह से उसे वापस भेज दिया गया और उस महिला की पीड़ा को देखकर उसके परिवार के सदस्य इधर उधर शहर में मदद की गुहार लगाने लगे, मगर उसकी मदद के लिए कोई नहीं आया। और यह बात जब जनहित कल्याण संगठन मारेगांव तथा क्रांति युवा संगठन वनी के पदाधिकारियों के ध्यान में आई तो उन्होंने जरा भी न विलम्ब करते हुए सीधे उसे वनी के प्रसिद्ध लोडा हॉस्पिटल में भर्ती किया। तो सुनिए इस संबंध में संगठन की ओर से क्या जानकारी दी गई। आज जागतिक आदिवासी दिवस, मी जेव्हा सकाळी घरासमोर उठलो त्यावेळेस माझ्या घरासमोर एक प्रेग्नेंट महिला होती, जे जिचं नाव अर्चना सोडंकी आहे। तिची क्रिटिकल कंडिशन होती, काल पण ते सायंकाळी जाऊन आले होते दवाखान्यात, पण कुठल्याही दवाखान्याने म्हणजे आरएचने भरती करून घेतलं नाही कारण त्यांना ब्लड कमी होतं। अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये आम्हाला लक्षात आलं जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी आणि युवा क्रांती संघटनेचे अधिकारी, आम्ही मिळून असं ठरवलं की या महिलेला त्वरित काहीतरी प्राथमिक उपचार झाले पाहिजे, म्हणून आम्ही प्राथमिक उपचारासाठी मोरा साहेबांकडे दाखल करण्यात आलं। तिथे लक्षात आलं की मुलाची आणि आईची कंडिशन ही क्रिटिकल होत चालली आहे आणि मुलगा हा म्हणजे गर्भपिशवीमध्ये सोच केली आहे त्यांनी, नाही का, तर त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये डॉक्टरांना पर्याय नव्हता, त्यामुळे डॉक्टरांनी त्वरित निर्णय घेऊन सिजेरियन करण्यात आलं आणि आता बाळ आणि त्याची आई सगळे सुखरूप आहेत। और डॉक्टर महेंद्र लोढ़ा ने भी उस महिला का सफल ऑपरेशन किया और उस माता ने एक बालक को जन्म दिया। तो सूर्य, इस संदर्भ में संगठन की ओर से क्या विस्तारपूर्वक जानकारी दी गई। कल मारेगाव येथील गर्भवती महिला अर्चना सोळंके यांना वनी ग्रुप ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्याकरता आणले असता त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे व त्या गर्भवती महिलेमध्ये ब्लड कमी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय वनी यांनी ॲडमिट करून घेतले नाही। रात्री ती महिला परत गेली आणि सकाळी त्या महिलेची प्रकृती हलवली, त्या प्रकृतीची माहिती आमचे मारेगाव येथील क्रांती युवा संघटनाचे पदाधिकारी व जनकल्याण संघटनाचे पदाधिकारी यांना माहीत झाले। त्यांनी तातडीने वणी येथील डॉक्टर लोढा यांच्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये संपर्क करून डॉक्टरांना परिस्थितीशी अवगत केलं। त्यांना तातडीने डॉक्टरने वणीला ॲडमिट करण्यास सांगितले। आमचे कार्यकर्ते त्यांना घेऊन डॉक्टर लोढा यांच्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आले। परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरसाहेबांनी सोनोग्राफी वगैरे केली, डॉक्टर बाळाने शोधसुद्धा केली होती, डॉक्टरसाहेबांनी तात्काळ त्यांचं सीझर केलं आणि सीझर करून आत्ता या परिस्थितीला बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहेत। मी खरंच आमच्या मारेगाव तालुक्यातील क्रांती युवा संघटना व जनकल्याण संघटनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना कौतुक करतो व त्या बाळाला त्या आई बाबाला शुभेच्छा देऊ आणि विशेष करून डॉक्टर लोढा साहेबांचं पण आभार मानतो की त्यांनी तातडीने त्या पेशंटला ॲडमिट करून घेतलं। ज्या ज्या ब्लडची जे जे व्यवस्था लागत होती ते तातडीने व्यवस्था करून आणि परिस्थिती पाहून मदत पण करण्याची तयारी डॉक्टर लोढा साहेबांनी ठेवल्यामुळे त्यांचा पण आभार मानतो आणि पुनश्च आई वडिलांना त्या कुटुंबांना नवीन बाळाच्या शुभेच्छा देऊ। इस मौके पर राकेश खुराना, गौरी शंकर खुराना, एडवोकेट सूरज मारतले, विजयताई कांबड़े, समीर कुलमेथे, रायल सैयद, नीलेश तेलंग, प्रफुल्ल उरकड़े, गौरव आसेकर, धीरज दंगाले, राजू गवाने आदि जनहित कल्याण व क्रांति युवा संगठन के पदाधिकारी मौजूद थे, जिन्होंने एक सेवा का कार्य किया। सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।